श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आणि क्रीडा संस्थेच्या सोनलगी पुरस्काराचं वितरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते नुकतंच मोठ्या थाटात करण्यात आलंय. श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व क्रीडा संस्थेच्या सोनलगी पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते तळीपरगा येथील सोनलगी वॉटर पार्क येथे करण्यात आले. सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी अध्यक्ष होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार धर्मना साधू, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बळीराम काका साठे व माजी आमदार प्रकाश हलगुलवार, ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चापोते, सुप्रिता चापोते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार चापोते कुटुंबियांकडून करण्यात आला. याप्रसंगी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपाधीक्षक सूर्यकांत पाटील, उद्योजक इंदरमल जैन, ज्येष्ठ पत्रकार राजेश टोळे यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील बाराबंदी पोशाख घालून त्यांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे व विरोधी पक्ष नेते बळीराम काका साठे यांच्या हस्ते हिपरगा ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत विश्वशंकर चापोते यांनी केले तर प्रास्ताविक माजी आमदार विश्वनाथ चापोते यांनी केले. हुतात्म्यांच्या नगरीत अनेक कर्तबगार जन्मले. सोलापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा मान सन्मान सोलापूरकर अत्यंत मनमोकळेपणाने करतात. म्हणूनच प्रशासकीय सेवेत असलेल्यांचाही सोनलगी पुरस्काराने सन्मान करण्यात आला अशी भावना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना म्हणाले की विश्वनाथ चाकोते म्हणजे उत्साहमूर्ती, उत्साह त्यांच्या अंगात भरलेला आहे. मग तो दिवस असो, रात्र असो, दुपार असो, जीवाची वेळ टळलेली असो, त्यांचा उत्साह संपल्याशिवाय ते सोडत नाहीत कुणाला. तर मी काय माझं भाषण लपवणार लांबवणार नाही. त्यांनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम घेतला. पोलीस सदैव लोकांच्या सेवेशी असतात, रात्र नाही, दिवस नाही. मुलं बाळ एकीकडे असतात पण त्यांची ड्युटी दुसरीकडे असते. अशांचाही सत्कार तुम्ही केला, याबद्दल तुम्हाला धन्यवाद. त्याच्याबरोबर राकेश टोळेजींनाही आज पुरस्कार दिला. राकेश टोळेंचं त्यांच्या हातामध्ये जादू आहे आणि सरस्वतीची त्यांच्यावर कृपा आहे. आजचं जर पहिलं पान पाहिलं, त्याचं हेडिंग बघितलं, मलाही गंमत वाटली. पण शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये सत्य बोलून गेला. पण सुराज्य सोलापूरवरून मी पेपर मागवतो, माझ्यापेक्षा माझी बायको जास्त असते. पहिला पेपर ते आणून ते माझ्याकडे, त्यामुळे तुमची क्रेडिबिलिटी ही महिलांच्या मध्ये जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. पण चांगल्या बातम्या असतात, चांगला अनालिसिस असत. मी ते सुराज्य पत्र एक दोन पाणी असल्यापासून बघतोय. त्यांनी ते वाढत वाढत खूप चांगल्या तऱ्हेनं वाढवलं आणि ज्या जिद्दीनं त्या वर्तमानपत्राला ते पुढे नेत आहेत, ती जिद्द नव्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वृत्तपत्रकारांना आणि वार्ताहरांना अतिशय महत्वाची आहे. यावेळी माजी महापौर अलका राठोड, गटनेते चेतन नरोटे, सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण शर्मा, सोलापूर शहर काँग्रेसचे निरीक्षक अजम सैपन, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, अंबादास गुत्तीकोंडा, चक्रपाणी गज्जम, लतीफ मल्लाबादकर, नागनाथ कदम, राजाभाऊ माडिक, तसेच श्रीराम लिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षकेतर, तसेच श्रीराम लिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दुर्गादेवी गज्जम यांनी केले तर आभार शिवशंकर चापोते यांनी केले.